नमस्कार, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत? इयत्ता 10वी गणित भाग एक, त्याच्यामधलं प्रकरण 4 अर्थनियोजन, त्याच्यामधलं सराव संच 4.1 मधलं प्रश्न क्रमांक 7। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 7 बघायचा आहे। तर तो काय दिलाय तो आपण बघूया। प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापेल किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले, त्यावर दुकानदाराने 5% त्याला सूट दिली, GST दर किती आहे? 28% आहे। तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले हा एक प्रश्न झाला। आणि कर विजकात CGST व SGST किती रुपये असेल ते पण काढायचं आपल्याला। ओके, दोन आपल्याला इथे उत्तर काढायचे आहेत। तर आपल्याला प्रश्नामध्ये म्हणजे जे काय दिलं आहे ते आपण सर्व लिहून घेतलेलं आहे इकडे। सर्वप्रथम तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, जे काय दिलं असेल ना ते सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, कारण ह्याला अर्धा मार्क असतोच। आता त्यांनी काय काय दिले? वॉशिंग मशीनची छापेल किंमत 40,000 रुपये ते दिलेलं आपल्याला, सूट दिलं ते आपल्याला लिहायचं नाही आहे, GST किती दिलं आहे? 28% दिलं आहे। ओके, इथे सूट पण मी लिहिलेलं आहे कारण तुम्हाला समजावं म्हणून। ओके, पण हे नाही लिहिलं तरी पण चालते। तर त्यानंतर काय लिहायचं आपल्याला? आता इथे प्रश्नामध्ये आपण बघूया, प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापेल किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले। ओके, इथं ठीक आहे, त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली, म्हणजे 40,000 रुपयावरती 5% दुकानदाराने सूट दिली, म्हणजे किती रक्कम? ती आपल्याला सर्वप्रथम काढावी लागेल। ओके, तर ती आपण काढून घेऊया। तर वॉशिंग मशीनवरील सुट्टीची रक्कम, ओके, म्हणजे किती? छापेल किमतीच्या 5%, 5% सूट दिले ना त्यांनी, म्हणजे छापेल किमतीच्या 5%। छापेल किंमत किती आहे? 40,000 रुपये गुणिले 5% म्हणजे किती? 5/100, हे तुम्हाला मागच्या वेळेमध्ये सांगितलं आहेच। आता छेदस्थानचं 0, अंशस्थानचं 0, शून्याला 0 घालून टाकायचे आहेत। आता 5 गुणिले उरले काय? 400, 400 गुणिले 5 किती? 2000। ओके, 2000 रुपये एवढी दुकानदाराला ग्राहकाला सूट मिळाले, म्हणजे प्रसादला 2000 रुपये। आता 40,000 रुपयांमधून 2000 रुपये गेले, किती राहिले? 38,000 रुपये। आता 38,000 रुपये काय आहे? हे वॉशिंग मशीनची करपात्र किंमत आहे। ओके, 38,000 रुपये, तर ते आपण लिहून घेऊया। इथे काय लिहिलं? वॉशिंग मशीनची करपात्र किंमत बरोबर छापेल किंमत वजा सूट। छापेल किंमत किती होती? 40,000, त्याच्यावरती दुकानदाराने प्रसादला सूट किती दिली? 5%, 5% म्हणजे आपण किती काढले? 2000 रुपये, 2000 याच्यातून वजा केले, 38,000 रुपये आले। ओके, म्हणजे वॉशिंग मशीनची ही छापेल किंमत आहे, छापेल किंमत नाही, करपात्र किंमत आहे। ओके, आता ह्याच्यावरती GST किती आकारलं तो आपण बघूया। पुढचा प्रश्न काय दिला आहे? GST दर 28% आहे। ओके, 28% म्हणजे कशावरती? करपात्र किमतीवरती, म्हणजे 38,000 रुपयावरती। प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयांस मिळाले, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? GST काढावं लागेल सुरुवातीला 38,000 रुपयावरती, आणि त्याच्यानंतर तो GST ॲड केला ना, की GST पकडून जी बेरीज येईल करपात्र किंमत अधिक GST तेवढी का असणार आहे? तेवढ्या किमतीमध्ये प्रसादला ते वॉशिंग मशीन मिळाले। ओके, तर ते आपण लिहून घेऊया खाली। ओके, आता GST दर किती आहे? 28% आहे। आता कशावरती 28% आहे? 38,000 वरती करपात्र किमतीवरती। ओके, करपात्र किंमत किती आहे? 38,000, करपात्र किंमत 38,000 आहे। आता त्याच्यावरती आपल्याला 28% GST काढायचं आहे। 28% म्हणजे कसं काढणार? 38,000 × 28/100, इथे जर 12% GST असती तर 12/100 आलं असतं। ओके, आता शून्याला 0 घालून टाकायचं आपल्याला, 380 × 28 करायचं, किती उत्तर येतं? 380 × 28 किती येतं? 10,640 रुपये। ओके, आता 10,640 रुपये काय आला आहे? 38,000 वरती 28%, 28% काय दिलं आहे आपल्याला? GST दिलं आहे, म्हणजे GST किती आलं? 10,640। आता 38,000 + 10,640 ह्या दोघांची बेरीज मिळून जे उत्तर येईल, जी रक्कम येईल, त्या रकमेमध्ये प्रसादला वॉशिंग मशीन मिळालेली आहे। ओके, तर ती आपण लिहून घेऊया। तर आपण काय लिहिणार इकडे? वॉशिंग मशीनची खरेदी किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक GST। ओके,
तर वॉशिंग मशीनची खरेदी किंमत का असणार आहे? करपात्र किंमत अधिक GST, कारण करपात्र किमतीवरती GST आकारला जातो ना, आणि GST आकारल्यानंतर प्रसादला ती वॉशिंग मशीन मिळालेली आहे. ओके, आता करपात्र किंमत किती आहे? 38,000 रुपये. 5% आपण सूट वजा केलेली आहे. त्याच्यानंतर GST किती आपण काढलं आहे? 10,640 रुपये. त्या दोघांची बेरीज किती होते? 38,000 अधिक 10,000 म्हणजे 48,640 रुपये. तर 48,640 रुपये हे काय आलं? वॉशिंग मशीनची खरेदी किंमत. एवढ्या किमतीमध्ये प्रसादला वॉशिंग मशीन मिळालेली आहे. ओके, तर पहिला प्रश्न आपला सॉल्व झालेला आहे. प्रसादला ती वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले? आता कर विजेतात CGST व SGST काढायचं आहे. ओके, आता आपण GST काढलेलं आहे. GST किती आलेलं आहे? 10,740 रुपये. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच की इथं जो जेवढा GST येईल त्याच्या निम्मा काय असतो? CGST असतो, आणि निम्मा SGST असतो. म्हणजेच काय? CGST बरोबर SGST म्हणजे केंद्र सरकार जितका कर गोळा करते तितकाच सेम राज्य सरकार कर गोळा करते. ओके, आणि ह्या दोघांची बेरीज मिळून जितका कर होतो एकूण तो काय असतो? आपला वस्तू व सेवा कर, GST. ओके, म्हणजे GST जर 28% असल्यास 14% CGST आकारणार कर आणि 14% SGST कर आकारणार. ओके, म्हणजे ह्याला आपण ½ करूया. ह्याला ½ केल्यावरती काय येणार आहे? आपल्याला CGST पण दर संबंधणार आहे आणि SGST पण दर संबंधणार आहे. ओके, तर ½ करून किती उत्तर येतं बघूया. तर तुम्हाला समजावं म्हणून मी असं लिहिलं आहे, CGST आपल्याला काढायचं आहे म्हणजेच SGST आपल्याला काढायचं आहे. तर तो कसा काढणार? GST / 2. GST किती आहे? 10,640 भागिले 2 किती होतात? 2 × 5 = 10, 2 × 3 = 6, 2 × 4 = 0. ओके, 5,320 रुपये. आता हे 5,320 रुपये का आलं आहे? CGST आला आहे आणि SGST आला आहे. ओके, म्हणजेच काय? 5,320 + 5,320 = 10,640 हा पूर्ण तुमचा GST आहे. ओके, धन्यवाद. जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ओके.